राज्यसभा का चुनाव जीतने के बाद नागपुर नगरी में पहुंचे खासदार अनिल बोंडे, इनका नागपुर हवाई अड्डे पर जोरदार ढोल ताशों के धुन पर जोरदार स्वागत किया गया। इस मौके पर सैकड़ों कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। अनिल बोंडे पहुंचते ही उनकी महिला कार्यकर्ताओं ने आरती उतारी। इस मौके पर मीडिया से बात करते हुए उन्होंने महाविकास आघाड़ी सरकार को आड़े हाथों लिया। इस मौके पर संजय राउत द्वारा किए गए बयान की उन्होंने खिल्ली उड़ाते हुए ठाकरे सरकार को सत्ता संभल नहीं पा रही है। इस ठाकरे सरकार से राज्य के नागरिक काफी परेशान हैं। लोग अभी सिर्फ और सिर्फ देवेंद्र फडणवीस सरकार ही महाराष्ट्र में चाहती है, ऐसा कहते हुए उन्होंने महाविकास आघाड़ी सरकार पर और भी तंज कसे हैं। आइए सुनते हैं अनिल बोंडे की जुबानी। या नागपुर माझे शिक्षण झालेले आहे, गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मधूनच मी MBBS झालो आणि MD झालो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं माहेर जरी अमरावती असलं तरी सासर नागपूर आहे आणि त्याच्यामुळे नागपूरवर तर विशेष प्रेम आहे। आणि आज महाराष्ट्रातली जनता खुश आहे, कारण की महाराष्ट्रातली जनताच या सरकारला, महाविकास आघाडी सरकारला वैतागलेली आहे। नुसती जनताच नव्हे तर सर्व आमदार, म्हणजे ते अपक्ष असो, लहान पक्षाचे असो, त्यांच्या पक्षाचे असो, ते वैतागलेले आहे। आमदार स्वतः म्हणतात की आमचे मंत्री आमच्याकडून कमिशन घेतात, तर जनतेकडून किती घेत असतील? आमदारच म्हणतात की आम्हाला मंत्री भेटत नाही, आम्हाला मुख्यमंत्री भेटत नाही, मंत्री म्हणतात मुख्यमंत्री भेटत नाही, तर जनतेला केव्हा भेटणार? आणि त्याच्यामुळे शेतकरी असो, शेतमजूर असो, विद्यार्थी असो, महिला असो, सगळी महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे आणि यांच्या साव्या गोंधळामुळे महाराष्ट्राचं वाटोळं होत आहे।